चला पाहूया आकाश अंधारी रात्र दिलेलं चित्र पहा या चित्रातील मुलं रात्री आकाशाचं निरीक्षण करतायत आकाशाचा, करता आकाशाचा असाच देखावा तुम्हीही पाहू शकाल अंधाऱ्या रात्री आकाशात अनेक चांदण्या दिसतात काही चांदण्या मोठ्या आणि ठळक दिसतात तर काही चांदण्या लहान आणि अंधूक दिसतात आपण चांदण्यांकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात काही चांदण्या मात्र लुकलुकत नाहीत ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो सूर्य आपल्याला आकाशात दिसणारा सूर्य हा सुद्धा एक तारा आहे इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून फार जवळ आहे म्हणून तो मोठा तेजस्वी दिसतो त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत ग्रह ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो ग्रह ताऱ्यांभोवती फिरतात आपली पृथ्वी ही सुद्धा एक ग्रह आहे तिला सूर्यापासूनच प्रकाश मिळतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते उपग्रह ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलांना उपग्रह असं म्हणतात ग्रहांप्रमाणेच उपग्रहांनाही ताऱ्यांपासूनच प्रकाश मिळतो रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो चंद्र पृथ्वीभोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असं म्हणतात चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो आपल्याला मोठा दिसतो